नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सुप्रभात. आजचा दिवस आपल्याला सगळ्यांना समाधानाचा जावो. आणि सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी उल्हासनगरमधून हाती येते. उल्हासनगरमध्ये एका इमारतीचा स्लॅब कोसळला आहे आणि हा स्लॅब 5व्या मजल्यावरून कोसळत कोसळत थेट 1व्या मजल्यापर्यंत खालती आला. आत्तापर्यंतची जी माहिती उपलब्ध होती आहे त्यानुसार 7 जणांचा या इमारत दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. 5व्या मजल्यावरचा स्लॅब कोसळला आणि नंतर खालती खालती सगळे स्लॅब कोसळत आले. थेट 1व्या मजल्यापर्यंत स्लॅब कोसळले, तळमजल्यापर्यंत आले. मृतांच्या वारसांना सरकारनं 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. या इमारत दुर्घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. उल्हासनगरमध्ये एका रहिवासी इमारतीचा हा स्लॅब कोसळला. कॅम्प नंबर 2 मध्ये साई शक्ती या नावाची 5 मजल्याची इमारत होती आणि आता ही इमारत जवळपास भुईसपाट झाली आहे. याच इमारतीत राहणारे तर काही बाजूला राहणारे नागरिक यात जखमी झाले आहेत, तर काही जण ढिगाऱ्याखालती अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते. सध्या इथे मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. इमारतीचा स्लॅब कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचाव कार्याला सुरुवात केली. अग्निशमन दलाचे जवान, पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धावाधाव केली. उल्हासनगर कॅम्प नंबर 2 भागामध्ये शाही शक्ती ही इमारत आहे. 5 मजली ही इमारत आहे आणि या 5व्या मजल्याचा स्लॅब जो आहे तो तळमजल्याला कोसळला. रात्री उशिरा ही घटना घडली आणि आपण पाहू शकतो की हीच ती इमारत आहे. ढिगारा अजूनही तसाच आहे. घटनास्थळी या ठिकाणी NDRF आणि उल्हासनगर अग्निशमन दलानं आणि त्यानंतर ढिगारा उपसायला सुरुवात केली. या ढिगाऱ्यातून 7 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत आणि 1 जण यामध्ये जखमी आहेत. पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील घटनास्थळी भेट दिलेली आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखाची राज्य सरकार मदत करत आहे. मात्र सातत्याने उल्हासनगर शहरामध्ये ह्या ज्या दुर्घटना आहेत त्या घडत आहेत. कारण 15 दिवसापूर्वी एक अशी दुर्घटना घडली होती, स्लॅब कोसळला होता आणि सेम तशीच दुर्घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि त्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला होता आणि 15 दिवसानंतर पुन्हा एकदा 7 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न आहे तो ऐरणीवर आलेला आहे. 15 दिवसापूर्वी उल्हासनगर महापालिकेनं दुर्घटना झाल्यानंतर अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली होती, मात्र त्याच्यावर काही कारवाई केली नाही आणि त्यामुळे अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतीमध्ये अजूनही नागरिक राहत आहेत आणि त्यामुळे सातत्याने अशा दुर्घटना घडत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन यावर आता ठोस काय भूमिका घेते ते महत्त्वाचं आहे. कारण ठोस भूमिका जर घेतली नाही तर अशा दुर्घटना होत राहतील आणि नाहक भय यामध्ये जात राहतील. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, उल्हासनगर. महापालिका आयुक्तांशी बोलल्यानंतर अशा प्रकारच्या ज्या काही इमारती 94-95 साली या अशा इमारती बांधल्या गेल्या आणि त्यावेळेस जी महापालिकेने कारवाई केली स्लॅब कटिंग करण्याची आणि त्यानंतर त्याच डेव्हलपरनी ते तोडलेले जे स्लॅब आहेत, कट केलेले जे स्लॅब आहेत, पुन्हा वेल्डिंगनी ते जोडले आणि ते स्लॅब भरले आणि त्यामुळेच अशा प्रकारच्या दुर्घटना घडलेल्या आहेत. आणि त्यामुळे या ज्या धोकादायक इमारती आणि अशा प्रकारच्या स्लॅब कट केलेल्या इमारती आहेत ज्या महापालिकेने त्यांच्यावर कारवाई केली, अशा इमारती ज्या आहेत त्या आयुक्तांना मी सांगितलेलं आहे की ताबडतोबीने त्याची माहिती घेऊन त्यांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्याची कारवाई युद्ध पातळीवर केली पाहिजे. मुख्यमंत्री महोदयांशी माझी चर्चा झालेली आहे. झालेली घटना दुर्दैवी आहे. इमारती अधिकृत अनधिकृत आहेत याचा विचार न करता यामध्ये माणुसकीच्या नात्याने ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाच्या वतीने 5 लाख रुपयाच्या मदतीचा हात दिला जाईल. गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत आपल्याला. गणेश, ताजी स्थिती काय आहे? अद्यापही कोणी ढिगाऱ्याखालती अडकलंय का? सगळ्यांना बाहेर काढण्यात यश आलंय? तर रात्री 1:30 च्या सुमारास जे बचाव कार्य होतं
सीडीआरएफ आणि उल्हासनगर अग्निशमन दलानं गेल्या 4 तासापासून जे करत होते ते बचाव कार्य रात्री 1:30 सुमारास संपलेलं आहे. या बचाव कार्यामध्ये म्हणजे ढिगाऱ्या घालून जवळजवळ 7 मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि 1 जण गंभीर जखमी आहे, त्याला ठाण्यामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र अतिशय दुर्दैवी घटना आहे की अवघ्या 15 दिवसामध्ये 2 मोठ्या घटना होतात आणि सारख्याच घटना होतात. याचाच अर्थ उल्हासनगर शहरातील ज्या अशा अनेक इमारती आहेत ज्याच्यामध्ये अनेक दुर्घटना होण्याची शक्यता आहे, त्यामुळे महापालिका प्रशासनानं आता यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा अनेक अशा दुर्घटना होतील आणि शेकडोंच्या संख्येने या ठिकाणी बळी जाण्याची शक्यता आहे. सर, बर, ही इमारत ज्याचा उल्लेख पालकमंत्र्यांनी केला की याचे स्लॅब कट केलेले होते आणि ते पुन्हा स्लॅब बांधले, अशा अनेक इमारती आहेत का? आणि शेवटी याला शासकीय अधिकाऱ्यांचं सुद्धा पाठबळ कुठेतरी असतं, त्यांच्यावरही काही कारवाई होण्याची शक्यता आहे का? तर अगदी खरं आहे की गेल्या 10 वर्षामध्ये अशा प्रकारच्या 33 स्लॅब कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 30 जणांचा मृत्यू झालेला आहे. 15 दिवसापूर्वी उल्हासनगर कॅम्प नंबर 1 भागात जी मोहिनी पॅलेस इमारत होती तिथला याच पद्धतीने अशीच दुर्घटना झाली होती. त्याच्यामध्ये 5 जणांचा बळी गेला होता आणि 15 दिवसाच्या आधी जी दुर्घटना झाल्यानंतर उल्हासनगर महापालिकेने अति धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली होती. त्याच्यामुळे 147 धोकादायक इमारती त्यांनी यादी त्याची जाहीर केली. त्याच्यामधल्या ज्या 23 इमारती आहेत त्या अति धोकादायक आहेत. त्याच्यामधल्या 18 इमारती या रिकाम्या करण्यात आल्या तर काही मध्ये अजूनही लोक राहत आहेत. आणि सर, मी जसं सांगितलं की ज्या अनेक इमारती आहेत अति धोकादायक त्या महापालिकेनं खाली केल्या होत्या आणि त्याचे स्लॅब कट केले होते. मात्र रहिवाशांना राहण्यासाठी दुसरी जागा नसल्याने हे रहिवासी पुन्हा एकदा त्याची दुरुस्ती करतात. ते स्लॅब कापलेले असतात, ते पुन्हा एकदा वेल्डिंगच्या सहाय्याने त्यांना जॉईन केलं जातं आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी राहायला येतात. आणि त्यामुळे या ज्या दुर्घटना आहेत महापालिकेला आता काहीतरी उपाययोजना यावर करावी लागेल. गणेश, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.